मुंबई तक स्वागत करता है कर्नाटक तक से। राणा दाम्पत्यांच्या वकिलांनी त्यांचा अर्ज फेटाळून गेल्यानंतर अशी विनंती केली की दंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात ज्या वेळेला त्यांच्या जामिनाच्या अर्जावर सुनावणी होईल त्यावेळेला इथे जी त्यांच्या विरुद्ध ऑब्झर्वेशन झालेली आहेत ती न्यायालय त्या माननीय न्यायालयाने जामिनाच्या अर्जात विचार करताना विचारात घेऊ नये। त्यांची ही विनंती मान्य केली गेली आणि माननीय उच्च न्यायालयाने आता असे आदेश दिले की ज्या वेळेला त्यांच्या जामिनाच्या अर्जावर जर सुनावणी झाली तर ती मेरिट्सवर व्हावी। आम्ही जे दिले आमचे जे निष्कर्ष आहेत ते त्यांनी त्याला जामीन देताना विचारू जामिनाच्या अर्जावर विचार करताना विचारात घेऊ नये। सर त्यांच्या जबाबदारीची त्यांना जाणीव करून दिली लोकप्रतिनिधी या नात्याने न्यायालयासमोर ज्या वेळेला हा विषय पुकारला गेला त्यावेळेला न्यायालयाने यातील ज्या आरोपितांचे वकील आहेत त्यांना एका जुन्या दाखल्याची आठवण करून दिली आणि त्यांनी त्यांना सांगितलं की ज्या वेळेला राजकारणामध्ये सन्माननीय सदस्य जबाबदार मंत्री किंवा अधिकारावर आहेत अशा व्यक्तींनी वागताना आणि बोलताना फार जबाबदारीने दुसऱ्याचा मान ठेवून दुसऱ्याचा योग्य ते रिस्पेक्ट करून कायद्याचा सन्मान ठेवून वागायला आणि बोलायला पाहिजे। पण आम्ही वारंवार पिचकाऱ्या देऊनसुद्धा आम्हाला हा कोणताही असा परिणाम झालेला दिसत नाही त्यामुळे यांना आम्ही काय अशा प्रकारे आदेश देणं किंवा सांगणं म्हणजे सगळं व्यर्थ आहे त्यामुळे याच्यापुढे आम्ही यांना काहीही अशा प्रकारचे आदेश देण्यात अर्थ नाही असं सांगून त्यानंतर मग आमचा जो त्यांचा जो अर्ज होता तो विचारात त्यांनी जो दुसरा FIR जरी क्वॅश करण्यासाठी जरी हा अर्ज केला होता तरीसुद्धा त्यांचा जो मेन हेतू आम्हाला यातून दिसला तो हेतू म्हणजे ह्या गुन्ह्यामध्ये त्यांना पुन्हा अरेस्ट केलं जाऊ नये। त्यामुळे तसं त्यांनी ते स्वच्छ आणि स्पष्ट न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं की ही भीती आम्हाला आहे म्हणून न्यायालयाने त्यांच्याबाबत आदेश केला की त्यांना जर अटक करायची झाली तर त्या अगोदर 72 तास अगोदर त्यांना नोटीस द्यायची की आम्ही तुम्हाला अरेस्ट करणार आहोत म्हणजे त्यांना त्याच्यावर काय जर उपाययोजना करायची असली तर ते करू शकतात। दुसऱ्या गुन्ह्याची जी घटना आहे ती ज्यावेळेला पहिला गुन्हा नोंद केला गेला आणि त्या गुन्ह्यामध्ये ह्यांना अटक करण्याचं ठेवलं त्यावेळेला जबाबदार अधिकारी स्टाफ घेऊन या आरोपींच्या घरी त्यांना अटक करण्यासाठी गेले। त्यांनी त्यांच्या नजरेस आणून दिलं की आपल्या विरुद्ध गुन्हा नोंद केलेला आहे आम्हाला आपल्याला आम्ही अटक करत आहोत तर आपण आम्हाला अटकेत सहकार्य करावे। त्यावेळेला त्यांना या आरोपींनी अटकेत सहकार्य न करता त्यांच्याशी अदवा तदवा बोलणं केलं त्यांच्याशी अत्यंत निंदाजनक व्यवहार केला त्यांचे शब्द निंदाजनक होते आणि त्यांनी जी अटकेची जी प्रक्रिया होती त्या अटकेच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण केले म्हणजे थोडीफार जबरदस्ती करूनच त्यांना गाडीत घालून न्यायला लागलं इतपत त्यांनी अटकेला विरोध केला। अशा प्रकारे जे सरकारी कर्मचारी होते त्यांना त्यांच्या कर्तव्यात बाधा आणली आणि अडथळे निर्माण केले म्हणून हा दुसरा गुन्हा एका महिला पोलीस अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून नोंदवण्यात आला। उनकी मांग थी की उनके खिलाफ जो यह दुसरा गुन्हा हा रजिस्टर किया गया है वो खारिज किया जाए लेकिन उनकी जो ये मांग थी वो आदरणीय न्यायालय ने स्वीकार नहीं की।